या जगातल्या सगळ्यात सुंदर मुली बरोबर लग्न करतोय. कोणीतरी मला म्हणालं होत, अद्वैत साहेब मी तुमची सावली बनून राहीन. आणि मला जाणवायला लागलं मित्रा की तूच माझ्या हॅपीनेसची डेफिनेशन आहेस. आबांना सांगितलीस तुझं माझ्यावर प्रेम आहे. तू मला कधी म्हणशील माहीत नाही, पण मला आत्ता या जगातल्या सगळ्यात सुंदर मुलीला आय लव्ह यू म्हणायचं. आत्ता मला कळलं तू सतत गालावर हातका ठेवायचीच ते. शेखर, आता आपल्याला घाई करायला हवी आहे. पत्रिकांचं काय झालं, केव्हा छापून येत आहे? नाही म्हणजे तू बोललायस ना त्यांच्याशी? हो, उद्यापर्यंत येतील पत्रिका आई. किती पत्रिका छापायला सांगितलीस आई? मला असं वाटतं की आपण लग्न जरा मोजक्या माणसातच करूया. हा, त्यामुळे पत्रिका मी मोजक्याच सांगितल्यात, म्हणजे रीतीपुरत्या, देवा पुढे ठेवण्यापुरत्या. बाकी नंतर सगळ्यांना आपण मोठी पार्टी देऊया. ठीक आहे, माझी काही हरकत नाही. बरं ऐक ना, मी माझं अद्वैतची बोलणं झालंय आणि अद्वैतनं व्हेन्यू साठी एक हॉटेलचा बँकवेट बुक केला सुद्धा. हे बरं केलंस, बँकवेट बुक झालंय ना, आता बाकी सगळी तयारी मी बघते. बरं आई, बाकी सगळं नंतर घरी आल्यावर बोलूयात का? ठीक आहे, ठेवते. रुपाली, लग्नाच्या तयारीचं काय करायचं? नाही म्हणजे आता गुरुवारी लग्न आहे ना. पाणी. हो आई, पण मला काय वाटतं, उन्हाचं आपण बाहेर जाण्यापेक्षा साडीवाल्याला पण इकडेच बोलवूया ना. आपला आहे ना नेहमीचा साडीवाला, म्हणजे घरी बसून बघता येतील साड्या. आणि दागिन्यांसाठी सुद्धा तसंच करूया, इथे बसून सिलेक्ट करूया दागिने कुठले हवेत ते. नाही या, अजिबात नको. आधीच आणि नेत्राचं लग्न आहे, प्लीज तू एवढी नीरस नको राहूस. आणि आई, त्या साडीवाल्यांना वगैरे घरी बोलवलं ना की आपल्याला कमी ऑप्शन्स मिळतात, त्यामुळे लग्नाचं जे काही शॉपिंग आहे ना ते सगळं आम्ही बाहेर जाऊनच करू. हो, पटतंय तुझं मला. नेत्रा कधी एकदा माप ओलांडून सून म्हणून या घरात पाऊल ठेवतेस ना, असं झालंय मला. हो ना, मला सुद्धा असं झालंय, कधी एकदा आधीचं आणि नेत्राचं लग्न होत आहे. मी खूप एक्सायटेड आहे. हे नेत्रा, तुला एक गंमत सांगू, आधी जेव्हा लहान होता ना तेव्हा घरात लग्नाचा विषय निघाला की ममता वहिनी अद्वैतच्या लग्नाचं प्लॅनिंग सुरू करायची. हो, म्हणजे लग्न असं करायचं, लग्न तसं करायचं. लग्नाचा विषय सुरू झाला की तिला असं व्हायचं की आधी कधी एकदा मोठा होतोय आणि लग्न करतोय. ती इतकी एक्साइटेड असायची ना की सणू काही उद्याच लग्न आहे आधीच. खूप स्वप्न होती तिची. आई, ममता वहिनी जितकी उत्साही असायची ना तेवढ्याच उत्साहात आपण आधी आणि नेत्राचं लग्न करून द्यायचं. आणि रुपाली वहिनी, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, तू वरमाई आहेस, त्यामुळे तू फक्त आराम करायचास आणि ऑर्डर सोडायची, सगळी कामं आम्ही करणार. काहीच हरकत नाही, चालेल मला. मी आले फ्रेश हो ना. ही दीड दमडीची बेवडी सुद्धा सल्ले द्यायला लागली मला, हिच काहीतरी करावंच लागेल.
हे बघ काकू, हे पण एक आहे डिझाईन, हे बघ ना. ए नाही रे, हे बोरिंग आहे खूप. खूपच बेसिक आहे रे. थांब, हे बघ, हे बघ, हे कॉम्बिनेशन त्याच्यासाठी काय डेकोरेशन आहे का रे? जरा चांगले डिझाईन दाखव ना. अरे तुम्ही लवकर करा ना फायनल, कधीपासून डिझाईन्सच बघता तुम्ही. कसली घाई आहे तुला? अरे डोंट वरी, तुझं लग्न आहे, जगातला सगळ्यात बेस्ट डिझाईन फायनल करणार आहे. हा बाबा चला, आम्ही खीर आणलीये आणि नेत्रानं बनवलीये. अरे वा, दे मग सगळ्यांना. काकुमा थँक यू. भाईजी तेजस अद्वैत भाईजी बघतच बसणार की खीर पण खाणार? खातोय मी, खीरच खातोय. नेत्रा छान झाली हा खीर. एव्हरीबडी लिसन टू मी नाउ. मी आता तुम्हाला काही डिझाईन्स दाखवणार आहे. मी माझ्या मित्राच्या बहिणीकडून हे खास आपल्यासाठी मागवून घेतलेत, प्लीज बघा. ओके तन्मय, राहू दे. अरे यार बघा ना, खूप सॉलिड डिझाईन्स आहेत यार. ऐक ना, ऐक ना, आपण लग्न ना 5 स्टार मध्ये करतोय, कॅफे मध्ये नाही करतो. सो मित्राच्या बहिणीला इम्प्रेस करायला काहीतरी वेगळी आयडिया शोध ना, वेगळी पद्धत शोध. ब्रो ब्रो, चल 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 ब्रो, बघ ना कसं बोलतो. आपण त्याचा बदला घेऊयात. अरे रुपाली, अगं कुठे होतेस तू? आम्ही कधीपासून तुझी वाट बघतोय. आवरत होते मी. अगं ये ना, बघ सगळेजण काय करताय, ये बघ जरा डिझाईन्स बघ. ये आई, यांना कधीपासून लग्नाचं स्टेजचं डिझाईनच फायनल नाही करताय. ते तू जरा ये इथे बस आणि यांना जरा डिझाईन फायनल करायला मदत कर. अरे मला कुठे कळतंय यातलं काही. तू बघ तर खरं. भाऊजी पत्रिकांचं काय झालंय, म्हणजे कधी येणार आहेत पत्रिका? उद्या येतील सकाळपर्यंत. आणि त्यात मजकूर काय लिहिलंय फायनली? म्हणजे तुम्ही म्हणाल होतात की नेत्राच्या आजोबांशी बोलणार आणि फायनल करणार, सो काय फायनल झालं? अरे बोललोय मी. भाऊजी एकदा वाचून दाखवा ना, आपण सगळेच इथे आहोत ना, आणि मी आईंना पण बोलवते. हा नाही नाही, आईला नको, मी नंतर तुला सांगेन, आराम करू दे. बर, एकच मिनिट. श्री गणेशाय नमः. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. आमच्या येथे श्री कृपेकरून श्री पद्माकर राजाध्यक्ष यांचा ज्येष्ठ नातू चिरंजीव अद्वैत. काय श्री शेखर राजाध्यक्ष आणि कैलासवासी ममता राजाध्यक्ष यांचा पुत्र ममताचं नाव मला गोजेने लिहायला सांगितलंय. जन्मदात्या आईचं नाव लिहावं लागतं आणि मी रुपलीचं नाव टाकलंय ना, कंसात टाकलंय, चालेल ना? चालेल. भाऊजी पुढे वाचा ना. श्री शेखर राजाध्यक्ष आणि कैलासवासी ममता राजाध्यक्ष यांचा पुत्र, त्यांचा शुभविवाह भालचंद्र कुलकर्णी यांची नात, ची सौका नेत्रा, कैलासवासी पांडुरंग कुलकर्णी व गम भा मंगला कुलकर्णी यांची कन्या,
तुमचा असा आहे मजकूर. मला ना खूप भारी वाटतंय. एक मिनिट ना. हॅलो, हा बोलतोय. नाही पण हे कसं शक्य आहे? पण असं कसं काय झालं अचानक? आमच्या ऑर्डरचं काय झालं? बरं ठीक आहे, आता काय करू शकतो आपण? मला सांगा, तुमचा स्टाफ सगळा सुखरूप आहे ना? खूपच वाईट घडलं. हां ठीक आहे, चुक आहे. काय झालं बाबा, कोणाचा फोन होता? साईट ऑफिस वरून फोन होता का? नाही. काय झालं, तुम्ही एवढे शॉक का? हतवाईत आणि नेत्राची पत्रिका ज्या प्रिंटिंग प्रेस मध्ये छापायला दिली होती त्या प्रेसला आग लागली. नेमक्या आपल्या पत्रिका प्रिंट होत होत्या. सगळं जळून खाक झालंय. आमच्या लग्नाची पत्रिका छापत असताना हे सगळं झालं म्हणजे काहीतरी संबंध आहे. काल जन्मपत्रिका देवाऱ्यात ठेवल्या तेव्हा निरंजन विसरलं, मग ते पेटतच राहतो. आणि आता आता लग्नाच्या आमंत्रण पत्रिका छापल्या जात असताना आग लागली. कसले संकेत म्हणायचे? आग लागली. वाह, जे घडतंय ते चांगल्यासाठीच घडतंय. ह्या सगळ्यांनी फायदाच होणार आहे माझा. फक्त आता या प्रत्येक घटनेचा नीट वापर करून घ्यायला हवा. म्हातारीला हे सगळं सांगितलं ना तर म्हातारी काहीतरी हालचाल नक्कीच करेल. आणि अगदीच खूप टेन्शन दिलं तर घर सुद्धा डोक्यावर घेईल. वा वा वा, तयार रहा रुपाली, तयार रहा. हो हो. नाही नाही, परवा पत्रिका चालतील मला, पण मला डिझाईन ते सेम हवं. सेम हवं आहे डिझाईन. ठीक आहे, ठेवतो फोन. काय माझलो रुपाली, माझं डोकं आधीच फिरलंय, तू आणखीन फिरवू नकोस. असं काय करतो शेखर? मी तेल घालून देऊ का? बरं वाटेल. अरे असं काय करतो शेखर राजाध्यक्ष? पळून काय जातोय? डोळ्यात डोळे घालून बोल ना माझ्याशी. इतर वेळेला कसा आयटीत फिरत असतोस की नाही माझ्यासमोर? मग काय झालंय? तुला मी शेवटचं सांगतोय. कळतंय 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 मला शेखर, तुझं डोकं ठिकाणावर नाहीये. सगळा काहीतरी घोळ होतोय. काल देवासमोर निरंजन पेटत नव्हतं, आज आपल्या पत्रिका ज्या कारखान्यात छापायला दिल्या तिथे आगच लागली. अपशकून घडतोय सगळं. खरंय, अपशकून होतोय. पण तू जेव्हा या घरात आलीस ना तेव्हाच मोठा अपशकून झाला होता. बिंडोक कुठचा अपशकून तेव्हा नव्हता झाला, पण आता नक्कीच होईल. आई तुम्ही हे कुणाला काही सांगू नका प्लीज. मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, नाहीतर माहिती नाही या घरात कसं काय आहे ते. कधी कोण उठेल आणि माझ्यावर आरोप करेल काहीच सांगता येणार नाही आई. पण
एवढं सगळं घडतंय म्हणजे हा अपशकूनच असणार की नाही? आई, तुम्हाला माहिती आहे ना मी या घरासाठी काय काय केलंय, किती त्याग केलेत. आता अद्वैत या घरातले सगळेच नेत्रा या घरची सून व्हावी म्हणून विचार करतायत. माझी हरकत काहीच नाही आहे या सगळ्याला. फक्त मला असं वाटतं की आपल्या घराने खूप संकट झेलली आहेत आई. आता आपणच नव्याने एखाद्या संकटाला आमंत्रण द्यायचं आहे का? नको ते. बाबा, तुम्हालाही टेन्शन आलं असेल ना. नाही, देवासमोरचं निरंजन विझणं वाईटच आहे. म्हणजे म्हणू शकतो आपण की 12 आला किंवा काहीतरी योगायोग झाला आणि निरंजन विसरलं, पण प्रिंटिंग प्रेस, आपल्याच पत्रिका छापल्या जात असताना आग लागावी, हे किती वाईट आहे. म्हणजे अपशकूनच आहे ना. हा, हो ना बाबा, हो, शांत व्हा. तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. आम्ही आहोत ना सगळे. शांत व्हा बघू. म्हणून मी म्हणत होते की अद्वैतच्या लग्नापर्यंत इंद्राणीने इथेच राहायला हवं होतं. पण काम होतं ना त्यांचं काहीतरी. पण मी जाताना तिला अडवायला हवं होतं. ही म्हातारी आता इंद्राणीला कुठे मध्ये आणते? रुपाली, मला तुझं पटतंय ग, पण आपल्याला काय करता येईल? म्हणजे इंद्राणी मॅडम इथे असायला हव्या होत्या खरं तर, पण आता त्या नाहीये तर आपला आपल्यालाच मार्ग काढायला लागणार आहे. मार्ग निघेल का काही? मला तर ना अगदी सूचनाच झालंय बघ. मला काय वाटतंय सांगू का? आदी आणि नेत्राच्या लग्नाची आपण खूप घाई करतोय. घाईघाईने निर्णय घेतले जात आहेत. लग्न ही आदीच्या आयुष्यातली किती महत्वाची गोष्ट आहे की नाही, मग त्या सगळ्यावर तुम्हीही विचार करा एकदा. मीही करते विचार, पण असं उगाच घाईघाईने निर्णय घेऊन पुढे काहीतरी अडचणी आल्या असं नको व्हायला ना. तुम्ही झोपा पण शांतपणे आता. अर्थात साहजिकच आहे, एवढं टेन्शन असताना डोळ्याला डोळा नाही लागणार, पण बघू नंतर विचार करू आपण. तुम्ही झोपा. बाबा, नका काळजी करू. तुमची ही सून जिवंत आहे ना, तोपर्यंत राजाध्यक्षांच्या घरात काहीही वाईट घडणार नाही. झोपा. गुड नाईट. हे जे काही घडतंय ते सगळं थोडस विचित्रच आहे. अशा गोष्टी घडणं म्हणजे काहीतरी घडणार असल्याचा संकेत आहे का? देवी, हे सगळं का घडतंय? घरात सगळे खूप खुश आहेत. सगळं व्यवस्थित होऊ दे देवी आई, कोणतंही विघ्न नको. पण ह्या घडलेल्या गोष्टींचा नेमका अर्थ तरी काय आहे?